पाणी फाउंडेशन अंतर्गत गेल्या 7 आठवड्यांपासून प्रत्येक रविवारी सकाळी 11 वाजता सोयाबीन डिजिटल शेतीशाळा घेतली जाते। यामध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकरी सहभागी होऊन त्या पद्धतीने शेती करीत आहे। यामध्ये चिखलदरा तालुक्यातील अनेक शेतकरी सुद्धा सहभागी झाले आहे। यामध्ये मोठा येथील शेतकरी यांनी आपल्या सोयाबीन तसेच इतर पिकाचा जमा खर्च लिहायला सुरुवात केली आहे। पाणी फाउंडेशनने एक नोंदवही तयार केली आहे आणि ही नोंदवही येथील शेतकरी नियमित भरत असतात। या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आज थेट संवाद साधला। यामध्ये शेती शाळेच्या सुरुवातीला आमिर खान आणि किरण राव यांनी संवाद साधला। नंतर सोयाबीन पिकावरील शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली। शेतकऱ्यांनी संवाद साधताना सांगितले की नोंदवहीमुळे आम्ही आमचा दैनंदिन खर्च लिहिण्याची सवय आम्हाला लागली आहे। आम्ही आमच्या शेतात कोणती खते बी बियाणे कीटकनाशके वापरत आहोत याची नोंद घ्यायला लागलो। याच सोबत आम्ही आमच्या शेतातील काही झाडांचे निरीक्षण सुद्धा करायला लागलो। या पिकांमध्ये काय बदल होत आहे याची स्वतंत्र नोंदी ठेवतो। शेतात शत्रू कीटक कोणते, झाडाची वाढ कशी होते, पाने किती आहेत, झाडांची उंची किती आहे, फांद्या किती लागल्या, अशा अनेक नोंदी आम्ही घेत आहोत। आमच्या गावात BBF यंत्र उपलब्ध नव्हते, तरी आम्ही बैलजोडीच्या सहाय्याने पाणी फाउंडेशनने सांगितल्याप्रमाणे पट्ट्या पद्धतीने पेरणी केली आहे आणि याचा फायदा आम्हाला दिसत आहे। कोडपणे फवारणी करताना सोपे झाले आहे आणि पिकांमध्ये हवा सुद्धा खेळती राहते। यातून नक्कीच आमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।